नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. आपण बघू शकतो श्रमजीवीचं जे आंदोलन आहे, निर्णायक असं आंदोलन गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे. आपण बघू शकतो इथे माणूस आला का नाही, नऊ गजारे कसे आला का नाही, घोसा आला का नाही. श्रमजीवीचे हे कार्यकर्ते इथे गेल्या आहेत. आपण बघू शकतो अजूनही त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही, त्यावर निर्णय झालेला नाहीये. अगदी सारा संसार घेऊन हे विविध तालुक्यातून जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर आहेत. रामचंद्र आपण बघू शकतो, माध्यमातून आपण बघू शकतो. राजानी शेवंती दिनेश राजपूत राजानी अरुण नारायण लाखात राजानी मंगेश मडवी आहे सारे ते तरी सांगा. आपण बघू शकतो या सर्व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि कशा पद्धतीने हे सर्वजण इथे ठाण मांडून आहेत. या संदर्भात अधिक माहिती आपण घेणारच आहोत, त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क. आपण बघू शकतो मशालच्या माध्यमातून आपण बघू शकतो की या ठिकाणी जे श्रमजीवीचे कार्यकर्ते आहेत ते सर्व संसार घेऊन इथे बसलेले आहेत. आपण असं या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. ताडपत्री बांधून राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोर आपण बघतोय एक पातेला आहे आणि गॅस सिलेंडर वगैरे ही सगळी सामग्री घेऊन इथे हे कार्यकर्ते हजर आहेत.